भारताच्या 71व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपण सगळे इथे जमलेलो आहोत त्या कार्यक्रमासाठी ज्ञानसेतूचा मेळावा. ज्ञानसेतूची सुरुवात ही औपचारिक सुरुवात अशी 2013 झाली. असा का विचार झाला तर असाच प्रवास करता करता देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाताना तिथे काहीतरी केलं पाहिजे, तिथे कशाची गरज आहे अशा काही गोष्टींची जाणीव झाली, अशा काही गोष्टी लक्षात आल्या आणि मग आपण काहीतरी करूयात असं थोडंसं डोक्यात आलं. भारतातील दुर्गम भागांमध्ये म्हणजेच डेव्हलपमेंटली चॅलेंज स्टेट्समध्ये जाऊन तिथे आपल्याला पोचायचं आहे. आता पोचायचं असेल तर काहीतरी माध्यम लागेल, मग ते माध्यम म्हणून आपण काय निवडलं तर काहीतरी एक सब्जेक्ट त्याच्यासाठी पाहिजे. काय घेऊन जाणार? कॉमन काहीतरी धागा पाहिजे, तर ते म्हणजे आपण सायन्सच्या काही ॲक्टिव्हिटीज, साधे प्रयोग घेऊन आपण या अशा भागांमध्ये पोचतो आणि तिथल्या मुलांसाठी म्हणून आपण वर्कशॉप्स अरेंज करतो. कशासाठी करायचो तर शब्दामध्येच आहे, ज्ञानसेतू म्हणजे सेतू बांधायचा आहे आपल्याला. बऱ्याच जणांना असं शिक्षण, आपलं जे औपचारिक शिक्षण आहे ते कंटाळवाणं वाटतं, तर त्या कंटाळवाण्यामध्ये काहीतरी एक एक्साइटमेंट आपल्याला तयार करायची आहे, काहीतरी जाणून घ्यायची प्रेरणा ह्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी असाही आपला एक छोटासा प्रयत्न असतो. व्हॉलेंटियर्सला पहिल्यांदा अपील करतो की आपला प्रोग्रॅम म्हणजे काय हे सांगतो आणि मग त्यांना जॉईन होण्यासाठी आपण अपील करतो. त्याच्यानंतर आपण त्यांचं एका दिवसाचं ओरिएंटेशन वर्कशॉप घेतो. आता ह्या वर्कशॉपमध्ये काय काय असतं तर विज्ञानाचे प्रयोग आहेत, पण आपल्याला त्यांना ती गोष्ट ऑब्झर्व करायला शिकवायची आहे, आपल्याला त्यांना ती प्रोसेस एक्सप्लोर करायला शिकवायची आहे. त्यामुळे ते कसं करायचं, काय करायचं ह्याबद्दलचं मार्गदर्शन आपण त्या एक दिवसाच्या वर्कशॉपमध्ये घेतो. डायरेक्ट आपण कुठे गेलो आणि विज्ञान शिकवायला लागलो तर मुलं ऐकणार नाहीत, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये काही छोटे खेळ घेतो ज्याला आपण आईस ब्रेकर्स असं म्हणतो. मग ते खेळ विज्ञानाशी निगडित असतील नाहीतर नुसते काही फिजिकल खेळ असतील, तर असे खेळ ह्या एकूण वर्कशॉपमध्ये असतात. ह्या सगळ्याचं एक दिवसाचं ट्रेनिंग आपल्याला ह्याच्यामध्ये दिलं जातं. ते ट्रेनिंग झालं की आपल्याला एका ठिकाणी इथल्या जवळपासच्या संस्थामध्ये किंवा शाळामध्ये आपल्याला डेमो घ्यायचा असतो. आता डेमो कशासाठी करायचा तर आपल्याला एक तिथे जाऊन टीम म्हणून काम करायचं असतं आणि शिवाय समोरच्या गटाला मुलं कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतील, कसा रिस्पॉन्स मुलांचा एखाद्या गोष्टीवर असू शकेल अशा सगळ्याची आपल्याला थोडीशी कल्पना यावी ह्यासाठी म्हणून आपण इथे डेमो अरेंज करतो. हे डेमो झाले की मग आपण प्रत्यक्ष वर्कशॉप्स घ्यायला जातो आणि मग वर्कशॉप घेऊन आल्यानंतर आपण रिपोर्ट, फीडबॅक अशा काही गोष्टी सबमिट करून घेतो आणि मग पुढे कंटिन्युएशनमध्ये ह्या सगळ्याचा विचार काय करता येईल असा विचार आपण करतो. काही थीम बेस्ड आपले हे आहेत, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणा, प्रेशर म्हणा, अशी छोटी छोटी खेळणी. चित्रात तुम्ही पाहिलं तर साधं प्लॅस्टिकचे कप्स आहेत, प्लॅस्टिकचे चेंडू आहेत, स्ट्रॉ आहे, अशा साध्या साध्या साहित्यांमधून आपण त्यांच्यापर्यंत विज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आईस ब्रेकर्समध्ये चेन गेम्स आहेत, काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज एकूण त्याच्यामध्ये असतात. ह्याशिवाय काही म्हणजे आता न्यूजपेपर कॅप्स असं म्हणलं आहे, म्हणजे काहीतरी एक क्राफ्ट हे पण त्याच्यामध्ये आपण ॲड करतो. हे एक्सपेरिमेंट जे आहेत ते काही एक्सपेरिमेंट आपण त्यांच्यासमोर डेमो म्हणून देतो, काही एक्सपेरिमेंट आपण त्यांना ग्रुपनी करायला लावतो. ऑगस्ट 2003 ज्ञानसेतूचा प्रोग्रॅम सुरू झाला तर एकूण 346 व्हॉलेंटियर्स या निमित्ताने जाऊन आले. 929 वर्कशॉप्स त्यांनी वेगवेगळ्या स्टेट्समध्ये कंडक्ट केलेत आणि ह्या माध्यमातून आपण 42,821 मुलांपर्यंत पोहोचलो आहे. कुठल्या कुठल्या स्टेट्समध्ये आपण जाऊन आलो किंवा कुठल्या कुठल्या स्टेट्समध्ये आपण काम करतो आहे त्याची ही लिस्ट आहे. झारखंड, सिक्कीम, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, ओरिसा, मेघालय, आसाम. मे 2017 एक आपले व्हॉलेंटियरचे 7 ग्रुप 4 वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन आले. त्याच्यामध्ये एकूण आत्ता 57 जणांची टीम गेली होती. एकूण 80 शाळांमध्ये त्यांनी वर्कशॉप्स कंडक्ट केले आणि ह्या माध्यमातून आपण एकूण 6,140 मुलांपर्यंत पोचलो. 2 गट मेघालयला गेले होते, 2 आसामला गेले होते, 2 सिक्कीम आणि 1 जम्मूला जाऊन आला. आपली एक त्यांच्याबरोबर एक प्रकारची अशी इतकी अटॅचमेंट होऊन जाते, म्हणजे खरंच त्या मुलांना तिथे गरज असते. ते आपल्याला सारखे म्हणत असतात, भैया अगले साल जरूर आना, किंवा ते ज्या प्रकारे आपण घेतलेल्या गोष्टी एन्जॉय करत असतात ह्या खरंच सगळ्यांचा अनुभव घेण्यासारखा आहे. आपला सगळा जो वर्कशॉप आहे तो एकूण हिंदीमध्ये होतो. कधी एकदा मी परिषदनं मुक्त होतोय आणि कधी एकदा मी झारखंडला जातोय, कधी तिथल्या मुलांना भेटतोय आणि त्यांच्यासाठी काहीतरी वर्कशॉप घेतोय असं मला गेले 3 सतत होतं. आणि या कालावधीत मी 4 वेळा झारखंडला व्हिजिट्स केल्या आणि जेव्हा आपण अनेक वेळा एखाद्या
राज्यामध्ये व्हिजिट्स करतो तेव्हा त्याचे काय फायदे होतात, म्हणजे ॲज अ व्हॉलंटियर म्हणजे मला काय फायदे होतात, म्हणजे आणि तिथल्या मुलांना किंवा तिथल्या लोकांना याचे काय फायदे होतात ह्याच्यावर आपल्याला विचार करता येईल. तर आता आपण त्या प्रत्येक गटातील स्वयंसेवकाचा अनुभव ऐकूयात. आम्ही जवळजवळ 10 शाळांमध्ये गेलो होतो. जवळजवळ 1000 ते 1500 मुलांना आम्ही सायन्सचे एक्सपेरिमेंट किंवा खेळ या गोष्टींमधून आम्ही त्यांच्याशी बांधलो गेलो. आज ती मुलं आम्हाला कधीमध्ये फोन करून विचारतात, दादा तुझं काय चाललं. ही आयुष्यभराची बॉन्डिंग असते. आमचा 9 लोकांचा गट 22 मे या तारखेला उत्तर सिक्कीमच्या मंगन्या जिल्ह्यात गेला होता. तर आम्ही 9 लोकांनी 2 दिवसाचा जो प्रवास असतो तितक्या लांबचा, त्या कंटाळवाल्या प्रवासानंतर सिक्कीममध्ये एंटर करताना त्या गाड्यांमधला थ्रिलिंग असा प्रवास अनुभवला. कारण तो तिकडला डोंगराचा प्रदेश आहे आणि तिकडला प्रवासही तितकाच मजेदार होता. आम्ही जे एक्सपेरिमेंट केले त्या एक्सपेरिमेंटमध्ये बऱ्यापैकी म्हणजे असे एक्सपेरिमेंट्स होते की तिथल्या टीचर्सना पण ते एक्सपेरिमेंट एवढे काही माहीत नव्हते की साधे सेंट्रिफ्युगल फोर्सचे, त्यांना पण ते कळाले. टीचर्स पण खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये सहभागी होत होते. छान एक्सपिरियन्स होता आणि ज्ञानसेतूंनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांना थँक्स बोलतो. ज्ञानसेतू इज अ प्लॅटफॉर्म थ्रू विच वी कुड एक्सप्लोर आवर सेल्फ्स, सो थँक्यू सो मच. The kind of support and hospitality shown by school principal, teachers and villagers toward us was commendable. The opportunity to meet the people of our eastern state and get to know about their culture helped us also to know new things. Je aami experiment ghetle tanna te khupach aavadle ani tithle shikshakanni vagare amhala request keli ki tumhi parat pudhcha varshi yache navin modules vagare ghevun ithe yav ani mulanna vidyarthyanna te navin module shikvave हे त्यांनी प्रकाशाने आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आसाम आपण फक्त पुस्तकात वाचलेलं आहे. आसाममध्ये इमॅजिन केलं पाणी, काहीतरी गेंडा आठवेल, चहाच्या बागान आठवतील, फ्लड्स, आसाम, ब्रह्मपुत्र रिव्हर. पण खरंच जेव्हा आपण प्रत्यक्षात तिथं जातो तो अनुभव खूप काही देणारा आणि खूप काही शिकवणारा असतो. ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह श्री सुभाषराव देशपांडे, ज्ञानसेतू प्रकल्पाच्या मुख्य समन्वयक पूर्वताई दीक्षित, आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती आणि जम्मू काश्मीर, सिक्कीम, आसाम आणि मेघालय या राज्यामध्ये सुमारे 83 कार्यशाळांच्या माध्यमातून 6140 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले 57 नव्या भारताची आशा असलेले तरुण कार्यकर्ते, त्यांचे पालक, मित्रमंडळी, त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक आणि बंधू भगिनींना, रोल ऑफ यूथ इन नॅशनल इंटिग्रेशन, राष्ट्रीय एकात्मतेसाठी तरुणांचं योगदान असा विषय मला जेव्हा पूर्वताईंनी सांगितला मला तेव्हा थोडं धस्स झालं. मी त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन करून विचारलं की नक्की भाषण ऐकायला कोण येणार आहे. मला त्यांनी सांगितलं सर्व तरुण वर्ग येणार आहे. मला अजून धस्स झालं. याचा अर्थ असा की भाषण ऐकणारे तरुण आणि भाषण करणारे वयस्कर, म्हातारी माणसांना वय चोरतात. आमची एक आत्या होती, ती कित्येक वर्ष 60 वर्षाचीच होती. तिचं सहस्त्र चंद्रदर्शन व्हायची वेळ आली तरी ती 61 साजरी करत होती. त्याच आत्याचा मी भाचा आहे. त्यामुळे मी विषय थोडा बदलला. राष्ट्रीय एकात्मतेसाठी आम्हा सर्व तरुणांचं योगदान, तरुण कोण आणि वृद्ध कोण, तर जो भविष्यकाळात रमतो तो तरुण आणि जो भूतकाळात रमतो तो वृद्ध. आज या मुलांची भाषणं ऐकताना भारताचा एक दैदिप्यमान भविष्यकाळ पाहिला आणि त्यामुळं मला खरोखरच मनापासून आनंद वाटला. आपल्याकडे जी म्हण आहे ना, केल्याने देशाने, त्यातलं जे सर्वात शेवटचं वाक्य आहे ना,
की मनुजा चातुर्य येत असे. यांची जी भाषणं ऐकली ना, ते चातुर्य अनुभवायला मिळालं. की एक मराठी मुलगा जम्मूला जातो काय आणि शिकवण्यासाठी जातो आणि डोगरा भाषा शिकून परत येतो, हे चातुर्य नव्हे तर काय. पुण्यामधला मुलगा उठतो आणि मेघालयामध्ये जातो आणि विज्ञान शिकवायला जातो. आम्ही अलक्ष रूपे पाहणे आणि विज्ञान ज्ञानाने वर्तणे. बघा, म्हणजे आमचं अध्यात्म आणि आमचं विज्ञान हे एकमेकापासून वेगळं नाही, हा संदेश त्यातून दिला. आज भारताचा आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, त्याबरोबर आज आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो. ज्यानं कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली त्या भगवद्गीतेचा सातवा अध्यायच ज्ञान विज्ञान योग आहे. तर हे विज्ञान शिकवण्यासाठी ही मंडळी इथून निघून वेगवेगळ्या राज्यामध्ये पोहोचली. मार्गरेट मीड नावाची एक इतिहासकार होती, त्या इतिहासकाराला कोणीतरी एक प्रश्न विचारला की आपण जगाचा इतिहास वाचला, त्याच्यावर विवेचन केलं, त्याच्यावर निरूपण केलं, तुम्हाला काय वाटतं की 550 टाळकी उठली की इतिहास बदलू शकतात का, तुमचं काय मत आहे? मार्गरेट मीडनी सांगितलं की माझं इतिहासातलं जे थोडंफार ज्ञान आहे त्याच्यावर मी इतकंच सांगू शकते की देशाचा जर इतिहास बदलायचा असेल तर 550 माणसं बदलू शकतात, सगळे मिळून नाही बदलू शकत. कारण समाज जो असतो ना तो अनुकरणप्रिय असतो, विचार करण्याची ताकद फक्त काही लोकात असते, चिंतन काही लोकच करतात, स्वप्न काही लोकच पाहतात, विचारांची बंधनं काही लोकच तोडतात, मर्यादाच्या पलीकडे फक्त काही लोकच जाऊ शकतात. त्यामुळं जेव्हा मी मार्गरेट मीडच्या वाक्याचा विचार करतो आणि माझ्यासमोर जेव्हा मार्गरेट मीड म्हणते 550 माणसं, माझ्यासमोर पक्के 57 माणसं उभी आहेत, बसलेली आहेत, की जी चिंतन करतायत, जी स्वतःच्या मर्यादाच्या पलीकडे जाऊन विचार करत. मला सांगा की मी भारतातल्या 18 ते 20 राज्यांमध्ये फिरलो, तुम्ही ज्या ज्या भागाचं वर्णन करता त्यातला प्रत्येक भाग कदाचित मी पाहिला असेल, कदाचित मी सुकमामध्ये इतक्या इंटेरियरमध्ये गेलोही नसेल. परंतु तिथं गेल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की समस्या आपण ज्या नजरेने पाहतो त्यापेक्षा कितीतरी भयानक असतात. समस्यांचं उत्तर आपण वर्गामध्ये बसून जेवढं शोधायचा प्रयत्न करतो फील्डवर काहीतरी वेगळंच निघतं. एका मुलाने सुकमाचं वर्णन केलं की 250 मुलं बसली आहेत आणि शांतपणे ऐकतायत. तुम्ही कुठल्याही शाळेत जा, मुलं असतात शिक्षक नसतात, कुठे जा उभे राहून शिकवायला सुरुवात करा, अनुभव वेगळा आहे. म्हणजे असं म्हणतात की शालेय ज्ञानाने पुस्तकी ज्ञानाने माणसं सुशिक्षित होतात, सुसंस्कृत होतात, पण जीवनातल्या ज्ञानाने एक्सपिरियन्शियल लर्निंगमुळे माणसं समृद्ध होतात. समृद्ध होणं काय हे ह्या अनुभवातून आपण शिकतो. मला आठवतं मी माझं जेव्हा 2004 इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झालं तेव्हा आम्हाला विलेज व्हिजिटला पाठवलं होतं. आम्ही गेलो होतो मध्य प्रदेशमध्ये सेंदुरा आणि सोनाडी अशी दोन गावं होती, आदिवासी गावं. त्या गावामध्ये आम्ही राहायला गेलो होतो. म्हणजे काही लोकांकडे चॉईस होता की आपण जाऊन कुठेतरी गेस्ट हाऊसमध्ये राहावं, आमचीच मस्ती. आम्ही म्हटलं तर राहून तरी बघावं, 2 दिवसात माणसं जागेवर आलो. त्या आदिवासी पाड्यांवर कुठलीही व्यवस्था नसताना आपण तिथं जाऊन राहणं हा वेगळा अनुभव होता. आणि मनात विचार आला की अरे हेही गाव आहे, इथंही ग्रामपंचायत आहे, इथलंही सरपंच आहेत, जरा बघावं. आम्ही आपल्याच अहंकारामध्ये की आम्ही UPSC परीक्षा पास होऊन आलो आहे, जॉग्राफीमध्ये असा आपला ट्रॅक रेकॉर्ड राहिलेला आहे, आणि आपण एका अशिक्षित सरपंचाला भेटतो आहे. इमॅजिन, त्या गावामध्ये सरपंच पती नावाची परंपरा होती, की सरपंचशी बोलायला लागलं की पती देव समोर यायचे. त्यांना बाजूला करून सरपंचाशी बोलण्यासाठी तिसरा दिवस उजाडला
पण तिसऱ्या दिवशी त्या अशिक्षित सरपंचांनी महिलेने मला आदिवासी भागातली ग्रामीण भागातली शेती समजून सांगितली आणि त्याच्यानंतर माझा ज्योग्राफीचा अहंकार पूर्ण उतरून गेला. मगाशी याच्या मुलांनी सांगितलं की आम्ही काहीतरी शिकून आलो. मला असं वाटलं की आम्ही तिथं काहीतरी शिकवायला गेलो होतो आणि आम्ही खूप मोठं ज्ञान घेऊन परत आलो. पण मला असं वाटतं की आपण जेव्हा आपल्या कक्षा रुंदाहून पलीकडे जातो, राष्ट्रीय एकात्मतेचा विषयावर बोलतोय मी, तेव्हा राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी दोन गोष्टी लागतात. पहिली म्हणजे भौगोलिक सीमोल्लंघन व्हायला पाहिजे, पण त्याहीपेक्षा एक अवघड प्रक्रिया असते त्याला म्हणतात वैचारिक सीमोल्लंघन. ते फार त्रासदायक असतं. जेव्हा आपण दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या जातीच्या लोकांना, दुसऱ्या भाषेच्या लोकांना, दुसऱ्या प्रकारची जीवनपद्धती असलेल्या लोकांना भेटायला जातो तेव्हा स्वतःच्या जीवनपद्धतीचा अहंकार मध्ये मध्ये डोकवत राहतो आणि तो त्रासदायक राहतो आणि तो ओलांडणं फार अवघड असतं. आणि बऱ्याच वेळा असं मला वाटतं की राष्ट्रीय एकात्मता ही जी आपण ज्या गोष्टी बोलतो फक्त ही गोष्ट नेतेच साध्य करतात असं नाही, सामान्य माणसं पण करतात. ही 50 माणसं जी गेली आहेत ती कुठेतरी सिक्कीममध्ये जातात, त्यातली 3 मुलं परत परत फोन करतात. याच्यापेक्षा चांगलं उदाहरण कुठलं आहे एकात्मतेचं? की ज्यांना आपण ओळखत नाही त्या माणसाशी आपण भावनिक नातं जोडतो आहे आणि कुठंतरी आपण एक व्यक्ती म्हणून नव्हे, एका राज्याचा नागरिक म्हणून नव्हे, तर एका देशाचा नागरिक म्हणून बोलतो. महात्मा गांधींकडं 1942 साली एक पत्रक आली होती, तिचं नाव होतं लुई फिशर. तिने एक पुस्तक पण लिहिलं. त्या पत्रकाराला महात्मा गांधींनी एक फार इंटरेस्टिंग किस्सा सांगितला आयुष्यातला. आणि महात्मा गांधींनी त्यांच्या भारतामधल्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात कशी झाली त्याचं एक वेगळा दृष्टिकोन मांडला होता. झालं असं की डिसेंबर 2016 साली काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं लखनौमध्ये. 2301 वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिनिधी तिथं आले होते. त्यात एक बिहारचा शेतकरी आला होता, अशिक्षित शेतकरी. त्या शेतकऱ्याचं नाव होतं राजकुमार शुक्ला. राजकुमार शुक्ला जो प्रतिनिधी मिळेल काँग्रेसचा त्याच्याकडे जायचा, म्हणायचा आमच्या बिहारला जमीनदारीमुळे वाचवा, आमचं जीवन अवघड झालंय. बऱ्याच लोकांनी त्याचं ऐकलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी एक जण म्हणले की समोर व्यक्ती दिसतात त्या गांधी, त्यांना जाऊन भेट. गांधीजींकडे पाठवलं. गांधीजींनी त्याला त्याची समस्या काय विचारायचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळ चर्चा केल्यानंतर गांधीजींना एवढंच कळलं या अशिक्षित माणसाकडनं की हे काहीतरी नीळ पेरतात. म्हणजे काय ते नीट समजलं नाही. 23 वर्ष दक्षिण आफ्रिकेमध्ये वकिली करून आलेला माणूस कुठल्या तरी बिहारच्या हिमालयाच्या पायथ्यापाशी असलेल्या गावामध्ये जमीनदारीच्या पेच्यामध्ये नीळ पेरणारा शेतकरी होता. गांधीजी म्हणाले माझ्याकडे वेळ नाही रे, मी तुझ्या प्रश्नात नक्की लक्ष घातलं असतं, पण मला आता कानपूरला जायचं आहे, तिथून अहमदाबादला जायचं आहे. राजकुमार शुक्ला म्हणलं ठीक आहे की मला काय फरक पडत नाही, तरी मला काय काम आहे, मी तुमच्यावर येतो. ज्या ज्या ठिकाणी गांधीजी गेले त्या त्या ठिकाणी राजकुमार शुक्ला पोहोचला. पुढचे कित्येक आठवडे गांधीजींबरोबर हा अशिक्षित शेतकरी फिरायचा. गांधीजी त्याला विचारायचे बाबा तू घरी का जात नाही, म्हणायचा घरच्यांची दुःख भगवत नाही तो, मी तिथं जाऊन काय करू, त्यापेक्षा मी तुमच्याबरोबर बरा. 4-5 आठवड्यानंतर गांधीजी पोचले अहमदाबादला आश्रमामध्ये. हा आश्रमामध्ये राजकुमार शुक्ला राहायला लागला. शेवटी गांधीजींना राहवलं नाही. गांधीजी म्हणाले ठीक आहे, मला एप्रिलच्या महिन्यामध्ये कलकत्त्याला यायचं आहे, एप्रिल 2017 मी तुला आश्वासन देतो की मी तुझ्यासाठी तुझ्या गावामध्ये येईल. झालं. एप्रिल 2017 महात्मा गांधी जेव्हा कलकत्त्याच्या रेल्वे स्टेशनला पोचले तेव्हा राजकुमार शुक्ला अख्खं गाव घेऊन 3 दिवस आधी येऊन रेल्वे स्टेशनला राहिला होता. अख्खं गाव रेल्वे स्टेशनवर झोपलं होतं. आणि त्याच्यानंतर गांधीजींचा प्रवास सुरू झाला पाटण्याला. आता पुढचं कुठं जायचं एक अशिक्षित माणूस ठरवणार होता. गांधीजींनी स्वतःची एक बॅग होती ती त्याच्या ताब्यात दिली, तू निश्चित तिथं माझं जीवन आहे चल. हा मनुष्य पोचला आणि पोचल्यानंतर म्हणला गांधीजींना म्हणला मी तुम्हाला एका माणसाची भेट करून देणार आहे आणि त्याला तुम्ही भेटलं पाहिजे, तो तुमच्यासारखाच आहे म्हणे. तो आमच्यासाठी कधीही काम करतो, कधीही फुकट काम करायला तयार होतो. त्या माणसाकडे गेले म्हणे हा माणूस कोण, तर म्हणाले हा वकील आहे, आमच्यासाठी पत्र लिहायची कामं करतो.
त्या वकिलाच्या इमारतीपाशी पोचले, पहिल्या मजल्यावर वकिलाचं ऑफिस होतं, ऑफिस बाहेर जाऊन महात्मा गांधींनी नाव वाचलं, तिथं लिहिलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आतमध्ये गेले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद उपलब्ध नव्हते, राजेंद्र प्रसादांचा नोकर होता. नोकराला माहिती होतं की हा एक राजकुमार शुक्ला नावाचा अशिक्षित माणूस आहे जो सारखा त्रास द्यायला येतो. परंतु तरी देखील गांधीजींना कळलं नाही याची समस्या काय, आता काय करायचं. आपण सगळेजण आता सिक्कीम वगैरे भागात फिरून आलाय, तुम्हाला म्हणून तुम्ही या गोष्टीशी रिलेट करू शकता. म्हणाले आमच्या गावी चला, तुम्हाला तिथं कळेल. तुझ्या गावी जायचं कसं? म्हणे इथून मुझफ्फरपूर नावाचं गाव आहे, तिथपर्यंत ट्रेन जाते. हां, तिथून माझ्या गावाकडे जायला रस्ता निघतो, माझ्या गावाचं नाव आहे चंपारण. आज नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं त्या भाषणातला एक फार महत्त्वाचा मुद्दा मोदींनी सांगितला की स्वातंत्र्यापूर्वी आपण भारत छोडो आंदोलन केलं, आता स्वातंत्र्यानंतर भारत जोडो आंदोलन करण्याची गरज आहे. आणि मला खात्री आहे की या भारत जोडो आंदोलनाची सुरुवात आपण आधीच केलेली आहे, ते आंदोलन अधिक वृद्धिंगत अधिक सक्षम व्हावं अशी आशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपला निरोप घेतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तरुण तडफदार असे अधिकारी श्री रवींद्रनाथ पाटील, या कार्यक्रमाचे सगळे संयोजक पूर्व आणि तिचे सहकारी, आणि या ज्ञानसेतू उपक्रमात सहभागी झालेले आणि तिचे हितचिंतक असलेले असे आपण सगळेजण. सेतू हा शब्द उच्चारला की लगेच सुधीर फडक्यांच्या त्या गाण्याची आठवण होते, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. आणि सागरावरचा जसा सेतू तसा हा जमिनीवरचा सेतू, आणि म्हणून सेतू बांधा रे भूवरी, सेतू बांधा रे भूवरी असं या कार्यक्रमाकडे बघून मला आज वाटत होतं. ही जी काही संधी आपण या सगळ्या गटांनी घेतलीत वेगवेगळ्या प्रांतांमध्ये ही जाऊन तिथे विज्ञान शिकवण्याची, ती जशी सेतू बांधण्यासाठी काय जे ते दगड असतील आणि त्याच्यावरती श्रीराम असं लिहिल्यामुळे ते तरंगले असतील, कदाचित आजच्या काळामध्ये त्याच्यावर विज्ञान असं लिहिल्यामुळे हे सगळे खडक हे तरंगले असतील या सेतूवरती. आणि तो असा एक ते एक असं माध्यम आहे की त्या माध्यमातनं आपण कुठल्याही जातीधर्माच्या, कुठल्याही जाती जमातीच्या, कुठल्याही विचारसरणीच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो आणि त्याला ही एकात्मतेची जाणीव ही त्याच्यापर्यंत तिच्यापर्यंत पोचवू शकतो. आणि त्यामुळे विज्ञान हे माध्यम आपण असं निवडलं, आणि ते सुद्धा अगदी शालेय विद्यार्थ्यांसाठी, आणि कुणीही असे ते सगळे प्रयोग करून दाखवू शकेल. इथे थोडंसं एक ओरिएंटेशन असं वर्कशॉप झाल्यानंतर असं एक त्याचं स्वरूप, उपक्रमाचं सोपं स्वरूप आपण हे ठरवलं. पण त्याचा गाभा जो आहे हा उत्स्फूर्ततेमध्ये आहे की अशा प्रकारचं आवाहन केल्यानंतर समाजामधनं अनेक ठिकाणाहून याचं ऐकलं, त्याचं ऐकलं, त्याचं ऐकलं, याचे अनुभव ऐकले, मागचा कार्यक्रम अनुभवला आणि पुढच्या वर्षी मलाही जायचं आहे म्हणून नावनोंदणी करणारे असे अनेक जण आपण जमत जमत गेलात. आणि त्यातून बहुतांश लोकांनी त्यातला बहुतांश खर्च पेलला आणि स्वखर्चाने अशा प्रकारचा उपक्रम करणं मला वाटतं भारताच्या युवक पिढीमध्ये हे फार विरळा घडत आहे. आणि ते या सगळ्या ज्ञानसेतू उपक्रमामध्ये घडलं याचा पहिल्यांदाच आनंद व्यक्त करतो. आणि त्यामुळे या अनुभवांना वेगळं मोल आहे, त्या ज्या काही आठवणी आल्या आणि हे जे काही फीडबॅक्स आत्ता आपण पडद्यावरती पाहिले त्या सगळ्यांना जाणवते की इतक्या काही हजार किलोमीटरवरनं आलेले महाराष्ट्रातले हे लोक, इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये पुणेरी असे सगळे लोक हे इथपर्यंत आले आणि दोस्तीचा हात असा पुढे करतायत याचं एक अप्रूप इथल्या लोकांना वाटल्याशिवाय राहिलं नसेल. हे जे की छोटे छोटे खेळ आहेत यातनं असं आपण समजवण्याचा प्रयत्न केला की यातलं तत्त्व समजावून घ्या, सायंटिफिक प्रिन्सिपल काय आहे हे शिका आणि खेळातून विज्ञान शिका असा आपण त्याच्यात काही संदेश देण्याचा प्रयत्न केला. खेळातून विज्ञान शिका आणि विज्ञानातून देश शिका, देशातून राष्ट्र शिका असं खरं तर मानण्याचा आणि समजावून सांगण्याचा तो प्रसंग असतो. तर आम्ही जाऊ आणि असा एक सेतू निर्माण करू. कशाचा सेतू? तर प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण याच्यात सेतू बांधू, माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण याच्यात सेतू बांधू, महाविद्यालयीन शिक्षणानंतर पदव्युत्तर शिक्षण
आणि त्याच्यापुढे जे काही नोकरी व्यवसायाचं आपलं करिअर आहे त्याच्यामध्ये सेतू बांधू, आणि असे उत्तम शिकलेले असे सगळे युवक युवती आणि सगळा समाज देशभर पसरलेला ह्याच्यामध्ये सेतू बांधू यासाठी सुरू केलेला हा ज्ञानसेतू उपक्रम आहे. की येत्या 50 वर्षामध्ये मातृभूमी हेच आपलं दैवत असलं पाहिजे, आणि त्यामुळे हे सगळे बाकीचे फरक त्यातले विसरून मातृभूमीसाठी आणि आपली सगळ्यांची मिळून एकच मातृभूमी आहे, या एकाच राष्ट्राच्या सेवेसाठी आपल्याला जगायचं आहे. आणि हे त्यांनी तरुणांना सांगितलं. कोलंबो ते अल्मोरा अशी त्यांची जी काही व्याख्यानं झाली त्या व्याख्यानांमध्ये त्यांचा सगळा हा ऑडियन्स कोण होता, श्रोतृवर्ग कोण होता, तर तो तरुण वर्ग होता. आणि जशी महाराष्ट्रासारखी राज्य ही या सगळ्या वैचारिक चळवळीमुळे पुढे चाललेली आहेत, तसं हिंदुस्थानातलं प्रत्येक राज्य हे असं प्रगतिशील झालं पाहिजे आणि अतिशय उच्च पातळीला जाऊन पोचलं पाहिजे. तर हे करण्याचं एक छोटासा प्रारंभ बिंदू म्हणून ही ज्ञानसेतू चळवळ आहे, आणि त्याचे आपण सगळेजण वारकरी झालेलो आहोत याचा आनंद व्यक्त करतो. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.